सिटी न्यूज वसा जनसेवेचा सद्भावना सेवा समिति बुलडाणाच्या वतीने भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन दिनांक 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सर्क्युलर रोडवरील लहाने लेआउट मैदानावर करण्यात आला असून रामकथेच्या तयारीसाठी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती स्थापन करण्यात आल्या आहेत। दूरदर्शन आणि पोस्टर्स होडीजद्वारे मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत असून रामकथेबद्दल प्रचंड उत्साह निर्माण झालाय। विविध महिला मंडळे सर्व समाजातील मंडळे आणि मान्यवरांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण राममय झालं आहे। दिनांक 7 नोव्हेंबरला निघणाऱ्या शोभायात्रेचं भव्य स्वागत शहरातील व्यापारी वर्ग पतसंस्था आणि बँकांतर्फे विशाल कमानी उभारून करण्यात येणार आहे। दिनांक 1 नोव्हेंबरला रामकथा मंडपाचं भूमिपूजन आमदार संजय गायकवाड बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेशजी झवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। 9 दिवसांच्या रामकथेचा कार्यक्रम युट्यूबवर लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 40,500 वर्गफुटाचा मंडप 720 वर्गफुटाचे स्टेज आणि 20x10 फुटाचे स्टेजवर LED स्क्रीनवर कथा दाखवण्यात येणार आहे। सुश्री देवी प्रियंकाजी यांची लोकप्रियता लक्षात घेता रामकथेला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे। यापूर्वीच्या गर्दीचे सर्व रेकॉर्ड्स मोडतील अशी अपेक्षा सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष तथा बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केलाय। 9 दिवसांच्या रामकथेसाठी बुलडाणा अर्बन परिवार मुख्य संरक्षण आहे। पंकज उर्फ पप्पू सेठ अग्रवाल मुख्य यजमान असून रामायण पाठाचे प्रमुख यजमान अमित महाजन आहेत। रामकथेच्या 9 दिवसाचे 9 दैनिक यजमान म्हणून अनुक्रमे नितीन जयस्वाल, अमित काळकर, श्रीराम बाबूलाल जोशी, रतन सेठ नेनानी, लक्ष्मीकांत जयस्वाल, डॉक्टर दीपक लद्दड, शिशुपाल कुमावत, आनंद वर्मा, कैलास भडेस हे राहणार असून दररोजचे उत्सव यजमान अनुक्रमे रामेश्वर निंभोरे, रतनलाल तापडिया, विनोद केडिया, दीपक वर्मा, शेवाळे मामा, जनार्दन राजपूत, कुमार भालचंद्र दलाल, कुमार किशोर चांडक, डोंगर खंडाळा, ललित चोपडा आणि रमेश शेठ पंजाबी राहणार आहेत। तसेच 9 दिवसाच्या रामायण पाठाचे यजमान अमित महाजन, विजय जायभाये, ऍडव्होकेट किशोर गायकवाड, गोपाल चिराणिया, डॉक्टर राजेश्वर उबरहंडे, नितीन बाहेती, सौ सोनाली, अनिल गाठे, जयंत जोशी, पंजाबराव इलक, सचिन भूत, कालूरामजी कुमावत, रामनिवास यादव राहणार असून बुलडाणा अर्बन वेद विद्यालयाचे छात्र पौराहित्य करणार आहेत। रामकथेच्या 9 दिवसाच्या उत्सवात दिल्ली येथील सुप्रसिद्ध झाकीवाले विविध प्रसंग आणि देखावे सादर करणार आहेत। मंडपात प्रवेश करताना स्मृती प्रवेशद्वारे पंकज अग्रवाल आणि रतन सेठ नैनानी द्वारा उभारण्यात येत आहे। राजेश्वर शाहू महाराज पतसंस्थेद्वारा भव्य स्वागतद्वार संदीप भाऊ शेळके उभारणार आहेत। रामकथेची तयार आणि देवी प्रियंकाजी यांची लोकप्रियता पाहता रामकथेला प्रचंड गर्दी राहणार आहे। रामकथा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्यासह चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टानी, प्रकाशचंद्र पाठक, सिद्धार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक, उमेश मुंदडा, लाला मागवानी, युवा मंडळे, महिला मंडळे आणि बुलडाणा अर्बन परिवार प्रयत्नशील आहेत। सिटी न्यूज बुलढाणा।